भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा सुधारित संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला होता. त्या सुधारित कार्यक्रमानुसार मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात आली. नवीन मतदारांची नोंदणी आणि मृत लोक किंवा दुसरीकडे शिफ्ट झालेले लोक यादीतून कमी करण्यात आले. एकूणच 381,522 फॉर्म भरून घेतले असल्याची आकडेवारी नागपूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी घोषित केली. सगळ्यांना माझा नमस्कार. आज आपण दिनांक 23 जानेवारीला अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध होणार आहे. त्या अनुषंगाने मागच्या एका वर्षामध्ये कंटिन्युअस अपडेशन आणि समरी रिव्हिजनमध्ये आपण जे काम केलेलं आहे त्याचं सगळ्यांचं आज फलनिष्पत्ती होऊन आजची अंतिम मतदार यादी आपण आज पब्लिश केलेली आहे. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आम्ही फोकस केलं होतं की जास्तीत जास्ती जे नवमतदार आहे 17 to 19 इयर्स त्यांचं सगळ्यात जास्ती आपल्याला एनरोलमेंट करण्याचं टार्गेट घेतलं होतं. ते बऱ्यापैकी सक्सेसफुल होऊन आपण जवळपास 88,000 नवीन मतदारांना आपण याच्यामध्ये एनरोल केलेलं आहे. आणि जर सगळे नवीन मतदार जर आपण पकडले तर जवळपास 210,000 आपण नवीन मतदार आपण ॲड केले. ॲट द सेम टाईम जे मृत मतदार होते जे शिफ्ट परमनंटली शिफ्ट झाले अशा लोकांचे आपण फॉर्म 7 भरून त्यांचे नावंसुद्धा आपण कमी केलेले आहेत. ते जवळपास 108,317 असे मतदार आहेत. आणि ज्या मतदारांच्या मतदार नावांमध्ये ॲड्रेसमध्ये काही करेक्शन होते अशा अशा मतदारांकडून फॉर्म नंबर 8 भरून घेऊन जवळपास ते 50,000 आपण जवळपास त्रुट्या पुरता करून त्यांना त्यांचं नाव अपडेट केलेले आहे. असं पूर्ण जर आपण बघितले तर जवळपास नागपूर जिल्ह्यामध्ये 381,522 फॉर्म 6, फॉर्म 7, फॉर्म 8 भरून एवढं आपण फॉर्म भरून घेतलेले आहे. आणि ही प्रक्रिया इथेच न संपता आता आजपासून कंटिन्युअस अपडेशन सुरू होईल. लास्ट डे ऑफ नॉमिनेशनपर्यंत ज्या व्यक्तीचं नाव अद्यापर्यंत फॉर्म 6 भरून राहिलेलं आहे, ज्या वोटर्सला आपलं नाव कमी करून घ्यायचं आहे इथून किंवा आपल्या नावांमध्ये करेक्शन करून घ्यायचं ते प्रोसेस सुरू राहील. तर आपण BLO मार्फत या ऑनलाईन जे आपले वोटर्स हेल्पलाईन ॲप आहे त्याच्यामार्फतसुद्धा आपण ऑनलाईन फॉर्म 6, फॉर्म 7, फॉर्म 8 हे भरून घेऊन जिल्हा प्रशासनाचं मतदार यादी प्युरिफाय करण्यामध्ये मदत करावी असं आपल्या वतीने मी आज सगळ्यांना आवाहन करतो. आणि सगळ्यांना या मागच्या एका वर्षामध्ये सगळ्यांनी आप इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सगळे BLA, आमचे सगळे डिस्ट्रिक्टची टीम, सगळ्यांनी जे आपण सगळ्यांनी टीम म्हणून जे काम केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण यंग वोटर्स जे आपल्याला एनरोल करता आले त्याची दखलसुद्धा इलेक्शन कमिशननी घेतलेली आहे. आणि नागपूर जिल्ह्याला त्याच्यासाठी अवॉर्डसुद्धा देण्यात आलेला आहे. त्यामुळे हे काम इथंच न संपता आता आपल्याला इलेक्शनपर्यंत नेऊन मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इलेक्शन करून घ्यायचं आहे. आणि मागच्या वेळेस जे वोटिंग पर्सेंटेज होतं त्याच्यापेक्षा कमीत कमी 10 to 12% आपल्याला वोटिंग पर्सेंटेज वाढवण्यासाठी सगळ्यांना आता कामाला लागावं लागेल. थँक्यू.